प्रय शिक्षण संस्थेचे सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर राजमित्र रामचंद्र शामराव माने पाटील विद्या मंदिर व विज्ञान ज्युनियर कॉलेज या ठिकाणी विद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि मुख्याध्यापक एस एम मुलानी यांचा सेवानिवृत्ती सत्कार असा संयुक्त समारंभ हा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयासाठी 50 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलंय. त्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवीन इमारतीचं उद्घाटन आणि मुख्याध्यापक एस एम मुलानी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ हा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे चेअरमन माधवराव मोहिते, जनरल बॉडी सदस्य सरोज पाटील, अजित सूर्यवंशी, हेमादेवी शिवाजी पाटील, वाय टी देशमुख, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य एम बी शेख, जे के जाधव, वसंत सावंत, सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव राजेंद्र साळुंखे, प्राचार्य राजेंद्र मोरे, विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, स्कूल कमिटी सदस्य सुनील पाटील, पतंग माने, बळवंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, सरपंच अशोक मोहिते, उपसरपंच अशोक अमृतसागर भगवान माने, सी डी खोत, व्ही ए पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचं औचित्य साधून विद्यालयाच्या इमारतीसाठी देणगी दिलेल्या नागरिकांचा संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खरं तर विसापूर कुठल्या तालुक्यात आहे मला माहीत नव्हतं, कुठल्या जिल्ह्यातही मला माहीत नव्हतं, पण कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेनं, त्यांच्या आशीर्वादानं रयत शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला. आमच्या त्यावेळचे इकडचे जे शिक्षक होते सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधून ते आमच्या हायस्कूलवर शिक्षक होते, त्यांनी सांगितलं की आता तुमच्या पनवेलला कॉलेज नाही तर तुम्हाला कॉलेज बंद करू नका, सातारला चला. त्यांच्या कृपेनं आम्ही त्याच्या आशीर्वादानं, त्यांच्या सल्ल्यानं सातारला आलो आणि अण्णांच्या कृपेनं शिवाजी कॉलेजला बी एपर्यंत शिक्षण घेतलं. बी एपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक झालो, नंतर उद्योगात गेलो, 4 पैसे मिळाले आणि मग मला राम ठाकूरचा रामशेठ झाला. बघा, पैसे आले की राम ठाकूरचा रामशेठ होतो, रामशेठ झाला. पण एक गोष्ट अशी आहे, आयुष्यात भरपूर काही मिळालं. म्हणजे जो मी लेबर सिमका विद्यार्थी शिक्षक झाला म्हणजे पण मोठं नोकरी मिळाली. म्हणजे बी ए बीएड झालो, शिक्षक झाला, शिक्षकानंतर उद्योगात गेलो, उद्योगपती म्हणून लोक म्हणायला लागले, उद्योगपती झालो. पण खरी शिकवण जी सातारला मला मिळाली अण्णांच्या नेतृत्वाखाली एन डी पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडनं, ती शिकवण लाख मुलाची होती आणि त्या शिकवणीमुळेच मी पुढं घडलो. आपले चेअरमन अनिल पाटील साहेब आहेत, अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेत काम करायला लागल्यानंतर, पूर्वी एन डी पाटील साहेबसुद्धा चेअरमन असताना मी संस्थेत काम करत होतो, जनरल बॉडी सदस्य झालो होतो. त्याच्यानंतर अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र शिक्षणामधील अनेक धागेदोरे मिळाले आणि त्याच्यामुळं शिक्षण क्षेत्रात एक चांगली चांगली अशी, आपल्याला बघा शिवंकर सरांनी सांगितलं तुम्हाला की शाळा काढल्या, इंग्रजी माध्यमाच्या काढल्या, कॉलेज काढलं आणि आपल्या सातारला जशा तिनं आपलं छत्रपती शिवाजी कॉलेज आहे किंवा सायन्स कॉलेज आहे, डी जी गाडगिल आपल्या कॉमर्स कॉलेज आहे, तर ह्याप्रमाणं तिथं जी शिक्षण संस्था काढली ती संस्थेतलं कॉलेजसुद्धा ए प्लस आणि ॲटोमनस कॉलेजपर्यंत दर्जा मिळाला. पण हे सर्व जे काही घडलं ती प्राथमिक शिक्षण मला रयत शिक्षण संस्थेत 8वीपासून ते मिळालं, जो धडा मिळाला त्याच्यामुळेच झालं. राजमित्र आर आर माने पाटील आणि अण्णांचा जुना संबंध आहे. अण्णा कोल्हापूरला ज्यावेळी 1902 ते 1909 पर्यंत राजाराम हायस्कूलमध्ये शिकत होते, त्याचवेळी माने साहेबही तिथे शिकत होते. अण्णांचे ते सहकारी होते, मित्र होते, जे 1902 दरम्यानची किंवा 2 ते 9 दरम्यानची त्यांची ओळख असावी. आणि 1934 दरम्यान माने साहेबांची सासूरवाडी कोल्हापूर होती, कोल्हापूरला एक दिवस आले होते आणि अण्णा त्यांना भेटायला म्हणून कोल्हापूरला गेले होते.
आणि कोल्हापूरला भेटायला गेल्यानंतर त्यांच्या वाड्यामध्ये पी जी सरांचं गाव होतं कोल्हापूर, आणि त्या काळामध्ये पी जी सर अण्णा मुलं हुडकायला जायचे, सातवीला कोण चांगला मुलगा असेल तर त्याला घेऊन साताऱ्याला यायचे, शॉर बोर्डिंगमध्ये शिकवायचे आणि नंतरच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची. अशा कोल्हापूरला पी जी सर होते, त्यांनी हा बालतरंग नावाचं हाताने लिहिलेलं हस्तलिखित या मानेसाहेबांना दाखवायला म्हणून आणले होते, आणि अण्णांनाही तिथं बोलवलं होतं. सुदैवानं पी जी सर, मानेसाहेब आणि अण्णा एकत्रित आले. मग अण्णांना काहीतरी वाटलं की या पी जी पाटलांच्या मध्ये स्पार्क आहे, याला उचललं पाहिजे, आणि ते उचललं अण्णाने, खांद्यावर आणलं आणि सातारला आणलं, आणि त्याच्यातून पी जी पाटलांचे बॅरिस्टर पी जी पाटील झाले. हे मानेसाहेबांच्या स्मृतीने. आणखीन एक मोठी आठवण आहे, 1935-36 बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांचा राज्यरोहण अमृत महोत्सव होता. अण्णांना निमंत्रण बोलवलं होतं. अण्णांच्या बरोबर संस्थेचे त्यावेळी उपाध्यक्ष मुतासाहेब होते, बाणा नरोडे होते. संस्थेच्या वतीने एक मानपत्र तयार केलेलं होतं सयाजीराव गायकवाडांच्यासाठी. पण ज्यावेळी समारंभ होता, पण त्या समारंभामध्ये होतं एक क्रायटेरिया लावले होते, ज्याने दरबारी वेश असेल त्यालाच आत प्रवेश होता. अण्णा पडले बोडके, डोक्यावर काही नाही, पायात काही नाही, अंगावर खादीचं. अण्णांना प्रवेश नाकारला. अण्णा तिथनंच परत यायला निघाले होते, एवढ्यात मानेसाहेब आले, बाहेर आले, अण्णांची क्षमा मागितले, अण्णांना घेऊन गेले, सयाजीराव गायकवाडांच्या बरोबर शेजारी बसवलं. आणि सयाजीराव गायकवाडांनी फक्त त्या समारंभामध्ये दोघांशी बोलले, एक अण्णा होते आणि दोन होते मालवीय, ज्यांनी बनारसला हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. नशिबानात विसापूर, ज्या भूमीमध्ये मानेसाहेब होते, ज्या भूमीमध्ये अण्णा आले, आणि ज्यामध्ये भूमीमध्ये रामशेठ आता स्पर्श झालेला आहे, तुम्हाला काही तुमच्या कमी पडायचं काही कारण काही असणार नाही, तुम्हाला कमी कमी काही कसलीच काळजी करू नका. बेसिक आहे की आता वाढपी आहेत आमचे, वाढपी किती चांगलं आहे लक्षात आलं असेल तुमच्या. पहिल्या पंक्तीला काय काय ताटात पडलं ते बघितलं, पण तुमच्या ताटात पडण्याच्या अगोदर शिवाजी कॉलेजच्या ताटात त्यांनी काय काय पाडून घेतलं बघा. हा वाढपी अगोदरच मी हेरला होता आणि म्हणूनच सचिव केला त्यांना. शिवाजी कॉलेजचं कल्याण झालंय, तुमचंही कल्याण झालेलं आहे.